नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा यंदा 8वी या घटकामध्ये विषय बुद्धिमत्ता यातील आतापर्यंत आपण तर्क व अनुमान यामध्ये बरेचसे उपघटकाचा आपण अभ्यास केला. आज यातीलच पाचवा क्रमांकाचा घटक तर्क यावरील काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, एक उदाहरण आपल्या समोर दिले आहे. बघा, पाणी टंचाईमुळे नळाला दर 4 दिवसांनी पाणी येते. विषा दुष्काळामुळे 2 आठवड्यापूर्वी नळाला पाणी आले होते. म्हणजे 2 आठवड्यापूर्वी नळाला पाणी गेले, यापुढे पुन्हा नळाला पाणी केव्हा येईल असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. आणि पर्याय काय आहेत आपले? तर बघा, 1 आठवड्यानी, 5 दिवसांनी, 2 दिवसांनी आणि उद्या. बघा आता या ठिकाणी जर थोडस आपण अभ्यास केला वरील वाक्यांचा, तर सांगितलं की 14 दिवसांनी पाणी येऊन गेलंय आणि प्रत्येक 4 दिवसांनी पाणी येऊन जात आहे. म्हणजेच याचं स्पष्टीकरण थोडस आपण अभ्यास केला तर 2 आठवड्यापूर्वी म्हणजे 14 दिवसांनी नळाला पाणी येऊन गेलंय. म्हणजेच काय? 14 दिवसानंतर ते पाणी कधी आलं असेल? तर त्यानंतर अनुक्रमे 10 दिवसापूर्वी, त्यानंतर त्याच्यामधून पुन्हा 4 वजा केले म्हणजे 6 दिवसापूर्वी, त्यानंतर पुन्हा 6 मधून पुन्हा 4 वजा केले म्हणजे नळाला पाणी 2 दिवसापूर्वी येऊन गेलेलं आहे. बरोबर. मग आता ते पाणी नक्की कधी येणार? तर 2 दिवसापूर्वी म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा 4 मिळवायचे. म्हणजेच येणाऱ्या 2 दिवसांनी काय होणार आहे? नळाला पाणी येणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार? 2 दिवसापूर्वी पाणी येऊन गेले म्हणजेच यापुढे आणखी 4 मिळवायचे. म्हणजे 2 दिवसांनी पाणी येऊन जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, आपले पर्यायी उत्तर क्रमांक सी, 2 दिवसांनी नळाला पाणी येईल. अगदी बरोबर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.